मी माननीय जिल्हाधिकारी साहेब व मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना अशी मागणी केलेली आहे की मला गांजा या पिकाची लागवड करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. मी माननीय जिल्हाधिकारी साहेब व मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना अशी मागणी केलेली आहे की मला गांजा या पिकाची लागवड करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, कारण की आजच्या हमीभाव पाहता पारंपरिक शेतीमध्ये आपण बीड जिल्ह्यामध्ये कापूस, ऊस, सोयाबीन ह्या पिकाचं उत्पन्न घेतो, परंतु या उत्पन्नाला आजच्या महागाई पाहता हमीभाव हा अतिशय कमी आहे. त्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना गांजा या पिकाची लागवड करण्यासाठी परवानगी मागत आहे पत्राद्वारे, आणि ती मला परवानगी देण्यात यावी. आणि तुम्ही निवडलेला आहे काय कारण? गांजा याच्यासाठी निवडला मी की गांजा हा मार्केटमध्ये त्याला घेऊन जाण्याची गरज नाही आहे. मला माझ्या शेतापर्यंत डायरेक्ट व्यापारी मिळेल ना, मला इकडं तिकडं जाण्याची गरज आहे. परंतु हे मानव उपयोगी पिकं घेतले तरी पण शेतामध्ये त्या पिकाला भाव मिळत नाही, त्यामुळे मी गांजा या पिकाची निवड केली. मी मागील 5 वर्षापासून शेतामध्ये वडिलासोबत देखरेख करतो, काम पण करतो. शिक्षण किती झालं? माझं शिक्षक बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे, आणि इंजिनिअरिंग झालीसुद्धा पण तरी पण जॉब नाही आहे, लग्नाचं पण वय झालेलं आहे, आणि आमचं मराठवाडा विद्यापीठातून माझी डिग्री झाली आहे.